ऐतिहासिक सभा आपल्या तालुक्याचं दैवत शनी महाराजांच्या या रावळामध्ये आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि सरांची करमाळा तालुक्यातल्या राजकारणाची सुरुवात बी शनी महाराजांचं दर्शन घेऊन झालेली असल्यामुळं निश्चितपणे आता त्या लोकांच्या पाठीमाग शनी म्हणून सर लागणार हे आता नक्की झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारी ही सभा आगळी वेगळी अशा अर्थानं आहे. या सभेला विविध गटामध्ये विविध पक्षामध्ये काम करणारी मंडळी आज या ठिकाणी सरच्या विधानसभेच्या निवडणुकीला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं समर्थन करण्यासाठी आलेले. कारण आपण पाहिलं करमाळा तालुक्यामध्ये फक्त पारंपरिक दोनच गट होते, एक जगताप गट आणि दुसरा मोहिते पाटील गट. मग त्याच्यानंतर जशा कुत्र्याच्या छत्र्या उगवाव्यात तसे तुम्हाला सांगतो दोन चार गट निर्माण झाले. काही गटाच्या नावावर तुम्हाला सांगतो बारके बारके टपऱ्या बी उभा राहिल्यात. जसे त्या खेड्यापाड्यातल्या गल्ली बोळामध्ये किराणा दुकान असतात का नाही तुम्हाला सांगतो, छटाकावारी माल विकणाऱ्या तसले सुद्धा गट तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यात निर्माण झाले आणि त्यांचे प्रवेश सुरू झालेले आहेत आता. आणि म्हणून या ठिकाणी प्रवेशाचा उहापोह झाला, या ठिकाणी बोलता बोलता तुम्हाला सांगतो त्या आमच्या तलवारीच्या मारामारीचा विषय या ठिकाणी निघाला. मी कधी विषय काढत नाही कारण ते मी कर्तव्य केलेलं आहे. मी काय कोणावर उपकार केले नाही. मी कैलासवशी नामदेवराव जगतापांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्यांच्या पोराला वाचवण्याचं भाग्य मिळालं असं मी स्वतःला समजतो. मी मरायला लागलो होतो पण मी तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने वाचलो. परंतु दुर्दैव असं आहे तुम्हाला सांगतो, माझ्यासारख्या माणसाने तलवारीनं वार करणाऱ्या नारायण पाटलाला पाठिंबा देणं स्वाभाविक आहे, म्हणजे गरीब धरू शकतो. कारण माझा बाप राजकारणात नव्हता, माझ्या नावाचं गट नाही, माझ्या पिढ्यात कुणी राजकारणी नव्हतं. माझा बाप हमाल पंचायतीमध्ये मार्केट कमिटीमध्ये आनंद आबा सावतांबरोबर हमाली करत होते, त्यामुळे मी हमालाचा पोरगा आहे. ज्याच्या कष्टाच्या भाकरीनं तुम्हाला सांगतो मी पोचले गेलो नाही. परंतु ज्या 1952 सालापासून महाराष्ट्राची विधानसभा 1952 साली अस्तित्वात आली आणि करमाळा तालुक्याचे पहिले आमदार होण्याचा मान कैलासवशी नामदेवराव जगतापांना मिळाला, त्याच्यानंतर अनेक वर्ष करमाळा तालुक्यातच नाही परंतु संपूर्ण जिल्ह्यामध्ये अर्ध्या महाराष्ट्रामध्ये कैलासवशी नामदेवराव जगतापांच्या शब्दाला वजन होतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण त्यांना आपला मानसपुत्र मानत होते आणि दबदबा होता. नामदेवराव जगताप बोले आणि सोलापूर जिल्हा हले अशी परिस्थिती होती. परंतु ह्या वेळेस तुम्हाला सांगतो ज्या माणसाने जयवंतराव भाऊला तलवारीनं मारायचा प्रयत्न केला दिगामामाच्या चितावणीवरून, एक स्वर्गात गेला असता आणि एक तुरुंगात गेला असता. आणि मामाला तुम्हाला सांगतो तालुका एकायला मोकळीक मिळाली असते. त्या जयवंतराव भाऊने तुम्हाला सांगतो ज्यांनी जीव मारायचा प्रयत्न केला, ज्यांनी तलवार तुम्हाला सांगतो भाऊवर उगरली, त्या माणसाला पाठिंबा दिला हा तुम्हाला सांगतो भाऊचा नाही कैलासवशी नामदेवराव जगतापांच्या विचाराचा अपमान झालेला. आणि म्हणून हे जे तुम्हाला सांगतो जे चाललेलं आहे हे तुम्हाला सांगतो अस्तित्वासाठीची धडपड आहे. तालुक्यातल्या जनतेचं, तालुक्यातल्या युवकांचं, तालुक्यातल्या युवतीचं, तालुक्यातल्या विद्यार्थ्यांचं, तालुक्यातल्या विकासाचं तुम्हाला सांगतो कोणाला घेणं देणं नाही. निवडणूक आली की आघाड्या होत्यात, युत्या होत्यात, पाठिंबा दिला जातो. निवडणुका झाली की तुम्हाला सांगतो 5 वर्ष जो निवडून येतो ते तुम्हाला सांगतो खात सुटतो, तो तुम्हाला सांगतो पडलेला असतो, तो घरात बसतो,
परंतु सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर तुम्हाला सांगतो आमच्यासारखी माणसं येते. तुमच्या विचारासाठी आम्ही रस्त्यावर येतो. मग तुम्ही आता विचार केला पाहिजे, जी रस्त्यावर येणारी माणसं आहेत ही विधानसभेमध्ये पाठवायची का निवडणुकीमध्ये पराजय झालेली माणसं घरात बसणारी माणसं विधानसभेवर पाठवायची? हा मोठा मोठा प्रश्न आज तुम्हाला सांगतो तुमच्या समोर आहे. आणि इथं युवकांची संख्या भरपूर असल्यामुळे मी तुम्हाला हात जोडून पायापुरून विनंती करणार आहे की राजकारण आता तुम्हाला सांगतो तालुक्याचं नाही महाराष्ट्राचं राजकारण बदलायला लागलेलं आहे. तालुका आता एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळायला लागलेला आहे. त्याच्यामुळे एका कुशीवर तुम्हाला सांगतो मुंग्या जर आल्या झोपून झोपून तर तुम्हाला सांगतो लकवा होण्याची शक्यता असते. आणि आपल्याला जर विकासाचा लकवा लागून जर घ्यायचा नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो वेळ आली आता 2024 आम्ही आमची कुस बदलली पाहिजे. दिलं आम्ही भरपूर दिलं. करमाळा तालुक्याचा विकास हाही त्या ठिकाणीच आहे. आज तुम्हाला सांगतो म्हणजे देश स्वतंत्र होऊन 75 झाली, विधानसभा अस्तित्वात येऊन 72-73 झाली, परंतु तुम्हाला सांगतो कैलासवासी नामदेवराव जगताप आमच्यातून निघून गेल्यानंतर जो विकास त्यांच्या प्रयत्नातून झाला होता, मग उजनीचं धरण असेल, गोरगरिबांच्या पोरांना शिकण्यासाठी तुम्हाला सांगतो महात्मा गांधी विद्यालय असेल, यशवंतराव चव्हाण कॉलेज असेल, त्यानंतर त्या गोरगरिबांच्या पोरांची राहण्याची जेवणाची सोय व्हावी म्हणून शिवाजी महाराजांच्या नावावर असणारे छत्रपती वसतिगृह असेल, ज्या वसतिगृहावर कैलासवासी नामदेवराव जगतापांनी माजी रेक्टर म्हणून नियुक्ती केली होती. 200 खरं खेड्यापाड्यातले तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी कैलासवासी नामदेवराव जगतापांच्या आशीर्वादाने आम्ही समजत होतो. आज त्या वस्तीची अवस्था तुम्ही बघा, कचेरीच्या रोडला आहे, त्या डेप्युटी ऑफिसच्या शेजारी खेंडार झाले. तुम्हाला सांगतो माणसं संडास होतात तिथे. आता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जी माणसं निवडणुकीमध्ये आली आमदार म्हणून आली, आम्ही भाऊला तुम्हाला सांगतो 10 संधी दिली, 2 भाऊ करमाळा तालुक्यात आमदार झाले. डिगामामाच्या रूपाने तुम्हाला सांगतो 15 बागल कुटुंबाला सत्ता मिळाली, 10 मामा होते, 5 मामी होत्या, आबा आमदार झाले, संजय मामा आमदार झाले. तरी सुद्धा रस्त्याचे प्रश्न तसेच आहेत, पाण्याचे प्रश्न तसेच आहेत, कुकडीचा प्रश्न तसाच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दहेगावचा प्रश्न तसाच आहे. ज्यावेळेस तुम्हाला सांगतो पाऊस भरपूर होतो, कुकडी ओव्हरफुल होती, त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्याकडे पाणी सुटतं. आणि तुम्हाला सांगतो वायसाला जमिनी लवकर येत नाही, तुम्हाला सांगतो पिकाचा वापसा निघून गेला तरी जीवन चिबडल्याशिवाय राहत नाही, अशा टायमाला आम्हाला तुम्हाला सांगतो पाणी. कुकडीच्या नावावर 50 राजकारण झालं, दहेगावच्या नावावर 35 राजकारण सुरू आहे. आता रिटेवाडीचं पिल्लू बाहेर काढलं. ज्यांनी कुकडीचं स्वप्न बघितलं होतं ती माणसं तुम्हाला सांगतो गेली. दहेगावचं बघितलेली माणसं तुम्हाला सांगतो धोतरवाली टोपीवर माणसं तुम्हाला सांगतो त्यांची पिढी आता तुम्हाला सांगतो काठीवर येऊन घरात बसली. आता रिटेवाडीचं प्रकरण, रिटेवाडीचा असणाऱ्या योजना तुम्हाला सांगतो ह्या तरुणांच्या काळामध्ये आले. जेव्हा तुम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या त्या गौऱ्याच्या महाग निघचाल तेव्हा तुम्हाला सांगतो तुम्हाला कुठेतरी स्वर्गात कळेल की रिटेवाडीचं पाणी आलं होतं. एक असं का होतंय, एका योजनेला इतके दिवस का लागतेत? आज कुणाला सुद्धा माहित नाही. तुम्हाला सांगतो नारायण आबाच्या काळामध्ये रामवाडी पासून तुम्हाला सांगतो तिथे एक मोठा बोगदा तुम्हाला सांगतो अंतर्गत बोगदा त्या ठिकाणी होतोय आणि आमचं पाणी मराठवाड्याला जाणार आहे, त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. हे आम्हाला आमच्या कोणाच्या लक्षात सुद्धा नाही, आम्हाला सुद्धा कळलं नाही की ती योजना कधी आली, कधी खंडलं, कधी सुरू झालं. म्हणजे उजनी कैलासवासी नामदेवराव जगतापाने ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये आली, 26 तुम्हाला सांगतो आमची पाण्यामध्ये गेली. आमचा विकास होईल, आमचा विकास होईल म्हणून आम्हाला वाटलं, परंतु तुम्हाला सांगतो उजनी होऊन बी किती वर्ष झाले, परंतु तुम्हाला सांगतो आजही आमचा ड्राय भाग म्हणून आहे. आता ह्या ड्राय भागामध्येच आपली सभा आहे. काय परिस्थिती होती गेल्या दुष्काळामध्ये, टँकरनं पाणी पुरवठा करावा लागला, शासनाचे टँकर उपलब्ध होत नव्हते, तहसीलदारची मंजुरी प्रांताची मंजुरी मिळत नव्हती. मग आबा स्वतःला म्हणतात की मी पाणीदार आमदार आहे, रोड किंग आमदार आहे. रोडची दशा बघितली तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जर तुम्हाला सांगतो एखादी गरोदर मावली जर जीपमध्ये बसवली तर तुम्हाला सांगतो रस्त्यातच बाळातील होईल. चांगल्या माणसाच्या हाडाच्या खिळखिळ्या होत्या,
पाणीदार आमदार हो म्हणलं तर तुम्हाला सांगतो तालुक्यात पाणी नाही. आजी आमदार माजी आमदार सगळे घरात बसले होते आणि हा माणूस तुम्हाला सांगतो 350 टँकर घेऊन करमाळा तालुक्यातल्या जिथं जिथं गरज असेल त्या माणसाला पाणी पाहतो. तुम्हाला काय संबंध होता, काय सत्ता दिली तुम्ही त्यांना? कुठल्या ग्रामपंचायतीला हा माणूस सदस्य आहे? कुठल्या जिल्हा परिषदला हा माणूस उभा राहिला होता? कुठल्या पंचायत समितीचा सभापती हा माणूस झालता? परंतु मनामध्ये एक सण होती, मी तडी तापडीत शिकलेलो आहे, माझे आईबाप शेती करत होते, माझे आईबाप पैशाला पैशाला जोडत होते आणि मला शिक्षणासाठी खर्च करत होते. बार्शीला हा माणूस शिक्षण घेत होता, पाटण नळावर जाऊन सार्वजनिक नळावर आंघोळ करत होता, तीच पाणी पित होता आणि सकाळी आलेला डबा संध्याकाळी खात होता. ही परिस्थिती तुम्हाला सांगतोय रामदास झोड नावाच्या माणसाने भोगली आणि तुम्हाला सांगतो कर्तृत्वात्मक संस्था मोठी केली आणि त्यांच्या ध्यानात आलं की ही परिस्थिती माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये येऊ नये, त्यांना शिक्षण सोयीचं मिळावं, गावातच मिळावं, त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून ह्या माणसाने तुम्हाला सांगतो बिगवनच्या माळरानावर इतकं दंडवरून फुगवलं. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो दत्तकला नावाची संस्था त्या ठिकाणी उभा केली. आज जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला सांगतो 500 कोटीचं त्या ठिकाणी असणारं त्यांचं ते आर्थिक नियोजन आहे. आणि म्हणून माणूस हा तालुक्यामध्ये आला. मकाईची निवडणूक लागली होती, दोघं सासरे जावं माझ्याकडे आले, जगताप सरचे जावा इथे माझ्याकडे आले आणि मला सांगितलं अण्णा म्हणले आपण असं करू म्हणले मकाईची निवडणूक लागली लढवली पाहिजे. मला वाटलं काही औचितच आलंय माणूस म्हणतो इलेक्शन लढवायचं आणि बागलाच पाव ना. मी म्हणलं काय गेम फिम करा आले काय माझ्यावर म्हणलं, कारण माझी स्वतःचे 16 शेअर्स आहेत. मग ती म्हणले नाही अण्णा म्हणले माझी इच्छा आहे म्हणजे मला राजकारणामध्ये यायची. मी म्हणलं नक्की का? मी म्हणलं फक्त मकाई पुरतं राहायचं नाही म्हणलं, तुम्ही सासऱ्या जावं आणि मला शब्द द्यायचा म्हणलं. मला शब्द देणं सोपं नाही, मी घरी येऊन आबरू घेईन. मी सांगितलं मी तुम्हाला सांगतो मी कोणाच्या बापाला भेट नाही, माझं नाणं खणखणीत आहे, माघार घ्यायची नाही, फक्त मकाईच नाही आमदारकी लढवणार का? मी फाकड्या तुमच्या पाठीशी उभा राहतो म्हणलं लढवणार का? त्यांनी सांगितलं होय म्हणलं लढवणार. मकाई कारखान्याच्या निवडणुकीच्या अगोदर तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी ह्या माणसाची उमेदवारी तुम्हाला सांगतो अंतकरणापासून आम्ही तुम्हाला सांगतो जाहीर केलेली आहे की काल ना आज उमेदवारी जाहीर झालेली नाही. मग कारखान्याच्या निवडणुकीला काय झालं, मी सगळ्या पुढाऱ्यांना फोन केलं, मी त्यांना मी स्वतः फोन केले म्हणलं आपल्याला मकाई लढवावं लागतोय म्हणून. आम्हाला वाटलं ही सगळी ह्यांचे विरोधक आहे बागलाचे, माझ्यासारखे कडवे असतील. पण तुम्हाला सांगतो काय झालं कोण साहेब, ज्यावेळेस आमचा पॅनल व्हायला लागला आम्ही सांगलो बा तुम्ही 2 माणसं सांगा तुम्ही 2 माणसं सांगा, माणसंच आहे ना कोणी. आम्ही हुडकू हुडकू तुम्हाला सांगतो बेजार झालं, तुम्हाला सांगतो ती गपूर आहे का गेला आहे ना जितच आहे का त्याला. तुम्हाला सांगतो रात्रीच्या रात्री सर त्याला मोटरसायकल लावायची, जा त्या गावात बघ, या गावात बघ, ह्याचा अर्ज भरायचा, त्याचा याद्या आणले होते, याद्यात आम्ही बघायचो. आम्ही माणसं तर तुम्हाला सांगतो ऊस घालणारी माणसं तर आणली. पॅनल तयार करायचा प्रयत्न झाला, तुम्हाला सांगतो निमार्द आमचा पॅनल झाला. पुन्हा बागलाने छक्कल काढली की 3 वर्ष ऊस गेला. पुन्हा दुसरी छक्कल निघाली, तुम्हाला सांगतो आता 10 ते 15 हजार शेअर झालाय. आता आपला 10 हजार शेअर आहे आदिनाथ मकाईचा, तो 15 हजार झाला. तो आपल्याकडे तुम्हाला सांगतो आपल्या बरं न आल्यामुळं आणि कारखान्याची अवस्था वाईट असल्यामुळं सगळी माणसं थकबाकीदार निघली. त्यांनी त्यांचे पैसे गुपचे भरून घेतले. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय काढला की तुम्हाला सांगतो जनरल सभेमध्ये तुम्ही सलग 2 मीटिंग हजर राहायला पाहिजे, हा शासनाचा नियम आहे. तुम्हाला सांगतो 94 घटना दुरुस्तीमध्ये सहकार्याचा हा नियम केलेला आहे. तिथं तुम्हाला सांगतो तिथं माणसं काय आमची बात झाली, आमच्यापाशी राहिली फक्त 7 माणसं. मग 7 माणसं तुम्हाला सांगतो त्याच्यातली 4 माणसं 2 होती जिंतीची, 2 होती तुम्हाला सांगतो जीवरकडची. मग तुम्हाला सांगतो ते सविता राजे वहिनीचं आमचं बी कॉम्बिनेशन चाललं होतं की आपण ही 7 का असताना माणसं घेऊन लढू. पण तुम्हाला सांगतो तिथं बी काय झालं, नारायण आबाने तुम्हाला सांगतो त्या दोन्ही माणसाला दम देऊन सांगितलं हे जाऊन फॉर्म काढ म्हणले आपल्याला मकाईची निवडणूक लढवायची नाही. झालं भाऊ बी म्हणले नाही, आबाबी म्हणले नाही, मामाद म्हणले आपली टापच नाही बाबा. अहो 2च माणसं राहिली आमच्यापाशी. मग मला सांगा तुमचं जर तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये खरंच जर तुम्हाला सांगतो तुमचं जर वैचारिक विरोध भास असेल आणि तुम्हाला खरंच तुम्हाला सांगतो तर संस्था त्यांच्या ताब्यातनं काढून तिला वैभव द्यायचा असेल
तर मला सांगा, सगळ्या चांगल्या माणसांनी एकत्र येऊन संस्था उभी केली पाहिजे का नाही? निवडणूक लढवली पाहिजे का नाही? मग नंतर आम्हाला कळलं की तिथे तुम्हाला सांगतो व्यवहार झाला आहे. काय व्यवहार झाला? की बाबा मकाई कारखाना हा मामाने उभा केलेला आहे. त्याच्यामुळं आपण सगळे तीन गटाच्या माणसांनी त्याच्यात अजिबात लक्ष घालायचं नाही. म्हणजे जगताप गट, त्याच्यानंतर मामा गट आणि आबा गट लक्ष घालायचं नाही. ही कारखाना त्यांची त्यांना द्यायची. मामाने काय केलं, सगळी जमीन निघली होती तुमच्या आमच्या सगळ्याचे शेअरचे पैसे मामाने भरले होते आणि तो कारखाना उभा केला होता. म्हणजे त्यांची खाजगी प्रॉपर्टी होती. अशा हिशोबाने तुम्हाला सांगतो ती कारखाना त्यांना दिला. आणि ठरलं काय? आता म्हणले पुन्हा ज्याला बारी आली म्हणले भाऊची मार्केट कमिटीची. ज्या मार्केट कमिटीमध्ये मागच्या वेळेला तुम्हाला सांगतो बंडकर सर चेअरमन झाल्यानंतर मारामारी झाल्या, भांडणं झाले, तिथं तुम्हाला सांगतो त्या प्रिन्स भाय्याला मार लागला. त्यांच्यावर 376 गुन्हा दाखल झाला भाऊवर. 307 गुन्हा दाखल झाला. ती गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला सांगतो पळापळी झाली. भाऊचा मुलगा आतमध्ये बसला, त्याच्याबरोबरचे 2-4 माणसं आत बसली. आणि पुन्हा काय माहिती पटलांनी चमत्कार केला, ही सगळीच माणसं वाकलूला बोलवली आणि तिथे ह्याला 2 दिलं, ह्याला 2 दिलं, बाकीचं भाऊला दिलं, मार्केट कमिटी दिलं. मग आता मोहिते पाटलांना तुम्हाला सांगतो आम्ही बी मतदान केलंय की काल लोकसभेला, आम्ही 1 रुपया त्यांचा घेतला नाही. नालवण मंगल कार्यालयामध्ये आम्ही प्रचंड सभा घेतली, तुम्ही सगळे त्या सभेला हजर होता. मकाईचं बिल त्या टायमालाच मिळालं होतं. इथं ऊस उत्पादक ज्याचं बिल मिळालं तिशी, इथं आळजापूरची तुमच्या गावची काय बरीच मंडळी या ठिकाणी आहेत, तिथं आम्ही सभा घेतली. तुम्हाला सांगतो तालुक्यामध्ये यंत्रणा आम्ही समांतर यंत्रणा राबवली. आम्ही धैर्यशील वह्याच्या 1 रुपयाला मिंदा झालो नाही. जाहीर सभेमध्ये सांगतो सगळा खर्च तुम्हाला सांगतो ह्या बिचाऱ्याने केला. आणि महाविकास आघाडीतली, म्हणजे तुम्हाला सांगतो इंडिया आघाडीतली सगळी माणसं आम्ही एकत्रित केली ना. आम्ही समांतर प्रचार यंत्रणा लावली आणि त्यात तुम्हाला सांगतो धैर्यशील बाहेर आम्ही मतदान केलं. रणजित दादाचा मला स्वतः 2 फोन आलता, अण्णा आभारी आहे बरं का, चांगलं काम केलं. आम्ही म्हणलं चांगलं काम करतोय पण भविष्यात वेळ आली तुम्ही बी आमचं चांगलं करा म्हणलं, नाही तर पटांगण करता. मग उमेदवारी मागताना तुम्हाला सांगतो ह्या माणसाने राष्ट्रवादीची उमेदवारी मागितली होती ना, पवार साहेबांची मुलाखत झाली, पवार साहेबांनी ह्यांचं तुम्हाला सांगतो इंटरव्ह्यू घेतला, कौतुक केलं, चांगलं झालं म्हणले. ही काय छान तुम्ही संस्था उभा केली, ती संस्था तुमची आहे काय म्हणले, तुम्ही आहेत काय म्हणले. मी बघतो येता जाता, सुप्रियाताई सुद्धा बोलते की चांगली संस्था आहे आमकडे, तुम्ही करमाळीचे आहे का? हो म्हणले मी करमाळीच आहे, मी करमाळा विधानसभेसाठी इच्छुक काय म्हणले, माझं एवढं काम आहे. परंतु तुम्हाला सांगतो कोणाच्या तरी अट्टासासाठी जातीचं समीकरण जोडावं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्यात तिकडे त्यांना उमेदवारी दिली, ह्यांना सांगितलं तुम्हाला उमेदवारी नाही, पण आमचं पक्क ठरलं होतं उभा राहायचं. मग आता तुम्हाला सांगतो विधानसभेची निवडणूक लागली, मोहिते पाटलाची सगळी माणसं तुम्हाला सांगतो आज ही इथे करायला आघाड्या करायला इथं फिरायला लागले. सभेमध्ये तुम्हाला सांगतो मत मागताना सांगितलं जातं आबाकडे बघू नका, आबाला मत देऊ नका, पवार साहेबांच्या विचाराला मत द्या, विकासाला मत द्या. आणि मग आबाला मत द्यायचं नाही, मग आबाची लायकी नसताना आबाला तुम्ही उमेदवारी कशी काय दिली? पवार साहेबांना मत द्या म्हणल्यावर तुम्हाला सांगतो पवारांचा जे एखादा पोरगा इथं उभा करायचा होता, आम्ही सुद्धा त्याच्या महागाला तो सरला अर्ज काढायला लावला असता. आंधळं दळतंय कुत्रपीठ खातंय, कुणाचा कुणाला काय धार मिळालाय तुम्हाला सांगतो. येड्यात काढलंय आम्हाला तुम्हाला सांगतो 35-40 वर्ष झालं. सगळ्या सत्ता एकमेकाला वाटून वाटून चालल्यात. कुणी ह्याच्यात भाग घ्यायचा नाही, कुणी ह्याच्यात भाग घ्यायचा नाही, कुणी त्याच्यात भाग घ्यायचा नाही. अहो मकाई कारखान्याची बिलं तुम्हाला सांगतो 2-2 वर्ष ह्याला मिळाली नाहीत. आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे 80 महिन्याचे पगार आहेत. 80 महिने कशाला म्हणतात? मकाईच्या 34 महिन्याच्या पगारी नाहीत. 2500 कामगार तुम्हाला सांगतो आज देशोधडीला लागलाय, त्याच्या चुलीमध्ये पाणी ओतलंय, त्याच्या घरामध्ये अंधार झालाय. अधिकारी असणाऱ्या तुम्हाला सांगतो आमच्या त्या कारखान्याच्या कर्मचारी तुम्हाला सांगतो खारमुरी इकतोय, कुल्प्या इकतोय, त्याची बायको तुम्हाला सांगतो लोकांच्या बांधावर खुरपायला चालली. हे किती मोठं पाप तुम्हाला सांगतो बागलांनी केलंय. आणि हे माणूस रोजगार निर्मितीची भाषा करतो. करमाळा तालुक्यातल्या सुशिक्षित बेजगारांना शिक्षणाची भाषा करतो, शिक्षण द्या म्हणतो.
त्यांना रोजगार मी उपलब्ध करून द्या म्हणतो, आणि इकडे तुम्हाला सांगतो कारखाने विक्रीला काढून तुम्हाला सांगतो कर्मचाऱ्यांचा आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सत्यानाश चाललो, ह्या माणसाला तुम्ही मतदान देणार का हा देणार का हा विचार तुम्हाला सांगतो त्या निमित्ताने तुम्ही केला पाहिजे. त्यांना माहित आहे, लोक तुम्हाला सांगतो विसरभुळे, काल काय झालं आज आम्हाला कळत नाही, आज काय झालं थोड्या वेळेने आम्हाला कळत नाही, आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ती येडे के बाजार में फतरे का व्यापार, येड्याच्या बाजारात दगडाचा व्यापार तुम्हाला सांगतो हे मी सुरू केला. आम्हाला दगड समजायला लागले, दगड समजायला लागले, आणि गटातटच भे आपल्या गावात मी तुम्हाला सांगतो पार्टी आहेत गटतट आहेत. अरे पण इतकं बी भिवू नका तुम्हाला सांगतो, बायकोला सुद्धा शरम वाटावी माझा नवरा इतकं बी एकड आहे. अण्णाची सभा आहे शोभा आगला जाय म्हणून सबीर सुद्धा जाय नाही, बायकोला असं कस काय हो तुम्ही कुठं जाय सभेला का जाय ना आपण त्या पार्टीला. अरे सभा ऐकायला काय लागा, विचार ऐका ना, आमचं चुकलं असलं तर हिंमत असेल तर समोर विचारा अण्णा तुम्ही चुकी करताय. पण घरातलं कोणता रस्ताय ह्या ह्या भित्रेपणामुळं तुम्हाला सांगतो, आमच्या सगळ्या तुम्हाला सांगतो राजकारणाचा आणि विकासाचा हिचका झालाय. आणि म्हणून हे चित्र जर तुम्हाला सांगतो बदलायचं असेल तर आम्हाला आता बदललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला. टाटा बिर्ला असेल, अदानी अंबानी असेल, त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे, आणि इथं बसलेल्या तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या सामान्य माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. एक मत काय करू शकतं हे तुम्हाला सांगतो. तुम्ही पाहिलं असेल देशाचे पंतप्रधान असणारे अटल बिहारी वाजपेयी सुद्धा एका मताने पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन घरी बसले होते. अरे तुमचं एक मध्ये तुम्हाला सांगतो चांगल्या चांगल्या जी खुडकी जी नवणारे एक मत आहे, पण तुम्ही एक मत देताना तुम्हाला सांगतो लई ठिकाणी तुम्हाला सांगतो डोकं घाण ठेवता, त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ही वेळ आलेली आहे. त्यामुळे चांगली माणसं तुम्हाला सांगतो निवडा. आता विकासाच्या गप्पा सुरू झालेले रात्र रात्र तुम्हाला सांगतो ह्यांना झोपा नाही, ह्यांना माहितीये महिनाभर तरच घ्यायचा, रात्रीचा दिवस करायचा, किसा बी जाऊ द्यायचा, पण पुन्हा असं काय लुटायचं की आपल्या अंगावर कापडच राहिलेत पाहिजे. आणि तसंच करतात ना, आमचं दोन दोन वर्ष बिल देत नाही म्हणजे आम्हाला भोंगळ करायचं काय राहतंय, प्रपंच आमचा भोंगळ करायचा राहतोय काय. अहो ज्यावेळेस मकाईची बिलं नव्हती, आदिनाथचे कामगार उपाशी मरत होते, त्यावेळेस एक तरी आजी माझी आमदार रस्त्यावर आला का. कोविडच्या काळामध्ये 4 महिने तुम्हाला सांगतो आमचं एका ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू होतं कारखान्यासमोर, चक्री आंदोलन 4 महिने आमच्यावर अनेक दबाव आले. तुम्हाला सांगतो मला गुन्हे दाखल करतो म्हणून सांगितलं, अरे काय बी करा म्हणलं मी साखर जाऊ देत नसतो, मी साखर जाऊ दिली नाही तुम्हाला सांगतो, जवा त्या साखरेत न पैसे आम्हाला द्यायची तरतूद झाली. एमएससी बँकेचा चेअरमन आणि तुम्हाला सांगतो एमडी सातपुते मॅडम एसपी होते, त्यांच्या कार्यालयामध्ये आमची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये त्यावेळी करारनामा लिहून घेतला, आणि पैसे तुम्हाला सांगतो आमच्या खात्यावर जमा केल्यानंतर कारखान्याच्या तुम्हाला मोबाईलवर पाठवतो म्हणलं, तवाच तुम्हाला सांगतो आम्ही त्या ठिकाणी साखरेच्या पोत्याला हात लावून दिला. माझी पीएसआयची तुम्हाला सांगतो भांडणं झाली, तुला काय करायची कर म्हणलं, अटक करायची असली हिंमत कर म्हणलं, कर म्हणायला गेलो काय पेट होतंय बघ म्हणलं, दशरथ अण्णाला अटक करणं एवढं सोपं नाही म्हणलं. मग त्यावेळेस ही माणसं कुठे गेली होती, एक माझ्यासारखा तुम्हाला सांगतो बौद्ध समाजाचा साधा सुद्धा माणूस तुम्हाला सांगतो, मी शेतकऱ्यासाठी तुम्हाला सांगतो जे वजरान करत होतो, कामगारांसाठी जे वजरान करत होतो, अरे तुम्ही सत्ताधीश आहे सत्ताधाऱ्याची पोर आहेत, तुम्ही 5-5 वर्ष 10-10 वर्ष 15-15 वर्ष आमदारकी भोगली, तुम्ही काय करत होता. आज मकाईची निवडणूक झाली, आम्ही इथं मत मागायला आलो होतो, इथली काय माणसं आमच्या बरोबर होती, रोज यायची तुम्हाला सांगतो त्यांच्या तिथल्या त्या ऑफिसवर टच्चून तुम्हाला सांगतो फुगूस तर खायची. होय संतोष अशोक बरोबर आहे का, हा आता कुठे गेली, आला का डारखाली लागून मार चालला का फुकटचं खाऊन बी असं कुठं नाही, कुठं कुठंतरी तुम्हाला सांगतो लाज ठेवा, लाज लाज ठेवा. चांगल्याचं तुम्हाला सांगतो खाल्लं तर चांगलेच विचार येतात, पण तुम्ही चांगल्याचं खाऊन बी तुम्हाला सांगतो हिरवट करताय, तुम्हाला सांगतो लाजा वाटले पाहिजे तुम्हाला लाजा. हा कुठं बी जात असते काय, कुठं बी धर्म असतो काय. अरे नीती कशाला गेली, नियत कशाला गेली, आणि राजकारणामध्ये तुम्हाला सांगतो हा स्पष्ट वक्तेपणा जोपर्यंत येत नाही का नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो आमचा विकास कुणी करू शकणार नाही. आमचा विकास आमच्याच हातात आहे, परंतु आम्हाला त्याचं भान नाही, मत आमच्या हातात आहे. आरपीटी पशी किती देऊ का, आता मी इतकं तावा तावाने बोलतोय मी सरलाच मत देईन कशाहून सांगा की. त्या मशीन पशी गेल्यानंतर माझी जर बुद्धी फिरली तर मी तुम्हाला सांगतो नोटा दाबन
पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मी हाताय. अहो नवीन नवरी सुद्धा आलेल्या घरातल्या माणसाला एवढी लाजत नाही भेट नाही तेवढी तुम्हाला सांगतो सब असली की लाजत्यात. आता येताना तुम्हाला सांगतो मला बघितलं की असं केलं. अरे काय दे तू म्हणलं मला हिजडा बिजडा आहे का असं वापरून वरायला पाहिजे पुढे. आणि काय नडलं की अण्णा काय नडलं की अण्णा अण्णाकडे चाला. अण्णाचं दार तुम्हाला सांगतो सगळ्यासाठी उघड काय झालं की तुम्हाला सांगतो येतो. पण या जरा का तुम्हाला सांगतो इथं असणाऱ्या सगळ्या मतदारांना मी आवाहन करणार आहे. पुढाऱ्याला नाही मतदारांना तुमच्या हातामध्ये सगळं आहे. आणि दशरथ अण्णा तुमच्या माग आहे. कोणी जर गुंडगिरी केली आणि कोणी जर दमबाजी केली तुम्हाला सांगतो माझी त्याची गाठा हे पहिलं तर लक्षात ठेवा. पण तुम्ही तुम्हाला सांगतो तुमचं इमान सोडू नका. माझं चॅलेंज आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला मी एकतर कोणाचा नादी लागत नाही नादी लागलं तर वाटल वाट लावल्याशिवाय सोडित नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आता तुम्हाला सांगतो गटातटाचे आणि जाती जातीचे ह्याच्यात तुम्ही पडू नका. मकाईचं वाटलं झालं घेतला कारखाना तुम्ही काय केलं कारखान्यात किती सभासद आहेत मकाईचे तिथं हात वर करावर किती सभासद आहेत मकाईचे किती झालं गाळप गाळप किती झालं मकाईचं आता बंद आहे का सगळं कारखान्याच्या मोळ्या पडल्या. आपल्या कारखान्यावर तुम्हाला सांगतो तिथं मामाचा पुतळा उभा केलाय तिथं बल्ब सुद्धा नाही आणि लावून गेली तरी तुम्हाला सांगतो मामाचा आत्मा जर तिथं भटकत असेल तर मामा बल्ब फोडत असेल. भाडगावानं म्हणत असेल तुम्ही आता तालुका शेतकरी आणि कामगार अंधारात ठेवला मला कशाला उजीर करता म्हणून मामा सुद्धा बल्ब फोडत असेल. आणि ही माणसं तुम्हाला सांगतो नवं डिझाईन करून तुमच्या समोर आलं की मला मध्य मामाचं स्वप्न साकार करा. काय स्वप्न होतं कारखाने काय स्वप्न केलं की पूर्ण. अरे दोन्ही सहकारी साखर कारखाने 2500 कामगार तुम्हाला सांगतो त्यांचं प्रपंच तुम्ही बर्बाद करायला का लाजा वाटले पाहिजे. आणि उद्योग मंत्र्याला आणून तुम्ही सांगता की MIDC चालू करू सोपं आहे काय. MIDC चालू करण्यासाठी उद्योग मंत्री लागत नाही. तालुक्याचा खंबीर आणि सुशिक्षित तुम्हाला सांगतो विद्वान असणारा आमदार लागतो त्यांनी जाऊन तुम्हाला सांगतो उद्योगपतीच्या घरी गेलं पाहिजे. उद्योगमंत्री तुम्हाला सांगतो MIDC चालू करत नसतो उद्योगपतीच्या घरी यांनी हेलपट घातले पाहिजेत आमदारने आणि सांगितलं पाहिजे साहेब तुम्हाला जेवढ्या सुविधा लागणार आहेत तेवढ्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न करेन. सरकारला भांडेल प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देईल पण तुम्हाला वीज पाणी रस्ता या सगळ्याची सोय करेन. पण तुम्ही कृपा करून माझ्या तालुक्यात MIDC तुमचं कंपनी चालू करायला या. माझ्या तालुक्यातल्या 1500 लोकांना रोजगार मिळत कोणाची ताकद आहे एवढी. अरे सगळे अंगठा बहादर आमदार झालेला का आपले. हा एक नाही धडण भारावर चिंद्या एखादा आदेश सरकारचा निघाला आणि ती तुम्हाला सांगतो सचिव बी इतकी चलाक असतात ते आदेश काढताना तुम्हाला सांगतो आमदारला वाचा देताना इंग्लिश मध्ये काढतात. हे जो मराठीचं वांद आणि ती इंग्लिशचा आदेश दिला की पहिल्यांदा ते असं उलट पलट करते त्याला कळतच नाही कुठनं सुरुवात करावी आणि नुसतं असं थोडे वेळ करत समोरच्याने बी येड्यात काढता उगाच असं करायचं दुसरं पान पलटायचं तिसरं पान पलटायचं ते अधिकारी लय घोड्यात असतो ते नुसतं हसतोय ते कशामुळे त्याच्याकडे आदेश येतो त्याच्या लेटर पॅडवर लिहिलं असतं BA MA पण ही असतात आष्टी बीडची माणसं तिकडचं पॅटर नाही. आणि मग त्यांना काही कळत नसल्यामुळे तुम्हाला सांगतो ती सचिव लेवलचा माणूस IAS माणसं असते ती की येड्यात काढतात आणि ह्यांनी जर सांगितलं हे असं करावंच लागतंय तर ती म्हणतो तसं करता येणार नाही तसं जर केलं तर तुम्हाला सही द्यावं लागेल पत्र द्यावं लागेल आणि हे जर उघड झालं तर माझं काय नाही माझी फक्त बदली हिथनं तिकडं बदली होईल पण तुमची आमदारकी जाईल. ते म्हणतो बसाडेच गेली ती नको बाबा. पण शिकलेला माणूस MSc झालेला माणूस आहे तुम्हाला सांगतो अर्धा डॉक्टर आहे. MSc मध्ये मेडिसिनचं शिक्षण आहे तुम्हाला सांगतो अर्धा डॉक्टर आहे. ह्या माणसाकडे जर तालुका गेला तर ही माणूस तुम्हाला सांगतो सचिवाला विचारत असतो ती कुठला कुठला नियम आहे तो काय ती माझ्याकडे आणून दाखवा फाईल माझ्याकडे आणा त्याची लगेच ती बेल्ट ढिलावत असतो ती असं असं करतच येत असतो. हा सर ही असं ही असं ही असं आणि चल ती लावत ना मला कोणाची फाईल आणि चल माझ्याबरोबर कुठल्या मंत्र्याकडे चल माझ्या का साहेब सही करत नाही कशासाठी आणलं हे केलं पाहिजे. मी इथंच बसणार आहे ही फाईल खाली आणि मी खाली बसतो फाईल टॅबलावर आणि मी खाली मंत्र्याचा बाप बी तुम्हाला सांगतो उठून येईल साहेब खाली बसू नका कोणी फोटो काढला तर पंचायत होईल ही सही आणि जावा. ह्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो आम्ही गेलो तर तुम्हाला सांगतो आमचा विकास होणार आहे.
MIDC 1985 ला काही वर्षाची अण्णासाहेब रावसाहेब पाटलाच्या काळामध्ये मंजूर झाली मांगीची. जयवंतराव गावच्या काळामध्ये पैसे मिळाले. माझी स्वतःची 20 एकर जमीन MIDC मध्ये आहे मांगीची. मी प्रकल्पग्रस्त आहे. किती वर्ष झाले बघ सांगा तुम्ही. 85 ते 2024 किती वर्ष झाली काय तिथे तुम्हाला सांगतो. गटरात तरी झाली का मुतायला. काय नुसती MIDC जागा अकवर करून काय केलं तुम्ही. किती आमदार झाले कोण MIDC बांधला. मग आता तुम्ही उद्योगमंत्री घेऊन यायला लागला. उद्योगमंत्र्याला काय माहित होतं. त्याला फक्त आपला माणूस निवडून आला पाहिजे. आपल्या माणसाला मुख्यमंत्री करण्यासाठी एक आमदार पाहिजे म्हणून त्याच्या कानात सांगितलं असेल की MIDC वर बोला. MIDC लय चर्चा व्हायला लागली. त्याला की काय तुम्हाला सांगतो. भरट हाणून गेलं ती उदय सामंत. त्याला काय घेणं देणार. प्रोटोकॉल पूर्ण केला. अवघ्या गावात तुमचा जन्म झाला इथं मांगीच्या बागल बसले. ज्या गावात तुमचा जन्म झाला मामाने 15 वर्षे बागल कुटुंबाने आमदारकी भोगली. कुकडीचं पाणी तुम्हाला सांगतो आमच्या तालुक्यात येतंय. त्या कुकडीच्या तुम्हाला सांगतो आराखड्यामध्ये मांगी तलावाची नोंदच नाही अजून. त्याच्यासाठी तुमच्या गावातल्या 10-12 जीप गेल्या होत्या. गेलते का नाही. बरे तिथं असतील सगळी. काय संतोष बरोबर आहे का नाही. आपले खासदार काय नव्हते निंबाळकर पुण्याला बैठक झाली यांची सिंचन भवनला. इथल्या सुद्धा गाड्या गेल्या होत्या आणि सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला इथल्या सगळ्यांनीच. आता जिकडे तिकडे तुम्हाला सांगतो ही पाखरं सुगीवरची पाखरं जिकडे तिकडे हटली लगेच. बोमल ती भाजप बी गेलं आणि ती सगळंच गेलं. आरलाका नका इतकी नीती सोडू नका. चेलतीका नाम गाडी करू नका. एका दिवशी तुमच्या दाढीला तुम्हाला सांगतो काडी लागल. चांगलं नाही हे तुम्हाला सांगतो. म्हणजे सवाशीन व्हा बटीक होऊ नका. आणि आपल्याला बटीक होण्याची तुम्हाला सांगतो सवय लावून ठेवलेली. आणि म्हणून शिक्षणावर तुम्हाला सांगतो हा माणसाने फोकस केलेला आहे. अहो आम्ही काही येडे नाही तुम्हाला सांगतो ह्या माणसाच्या पाठीमागे उभा राहायला. माझ्याकडे किती जण माणसं आले. किती तुम्हाला सांगतो उमेदवार आले. अण्णा असं करू नका अण्णा असं करू नका. आता संधी आहे. मी म्हणलं बाबा मी 10 वर्ष जिल्हा परिषदेचे होतो 10 वर्ष कारखान्याचा डायरेक्टर होतो. मला आता तलब होत नाही म्हणजे निवडणूक म्हणायचं. कारण गटाचा शिक्का असला की तुम्हाला सांगतो रस्त्यावर येऊन आंदोलन करता येत नाही. आणि मी कार्यकर्ता रस्त्यावरचा आहे. त्यानंतरच्या चळवळीमध्ये मी मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो माझं तुम्हाला सांगतो नातं भुकेशी आणि भाकरीशी आहे. आणि मला त्याची गाठभेट घालण्यासाठी रस्त्यावर उभं राहावं लागतंय. आणि सर्वसामान्य माणसाची विवंचना भाकर आणि भूक या दोनच गोष्टी आहेत. आणि त्या मिळवण्यासाठी रस्त्यावर आलं पाहिजे. आणि म्हणून सांगितलं माझ्या राजकारणावर तिकडे ढ्यापसा पडला म्हणलं. जाव झाला राजकारणाचा मला नको म्हणलं. कोणी म्हणलं कारखान्यावर अण्णा होतोय बँकेवर. मला तू एक जण म्हणलं तू म्हणलं बँकेचं डायरेक्टर घेतो. मला म्हणून काय नको बाबा तिथल्या त्या बँकेचीच म्हणलं नोटीस परवा पुण्यनगरीला वाचली मोठी लटी. त्यांच्यावर तुम्हाला सांगतो ते पैसे फिक्स झाले आहेत. भाऊवर तुम्हाला सांगतो 7 कोटी. रश्मी दिदीवर 11 कोटी आणि मामावर 12 कोटी. म्हणजे अनियमित कर्ज पुरवठा करण्याला ह्यांना जबाबदार धरले आणि ह्यांच्या इस्टेटवर तेवढा बोजा पडणार आहे. आला का म्हणलं माझा तेवढा बंद माझं सगळं इकलं तरी तेवढं होणार नाही. त्याच्यामुळे मला तिकडे बी नको कुठंच नको म्हणलं आता मला. आणि आता कारखान्यावर संचालक होणं आता सोपं राहिलेलं नाही. ह्या कारखान्यामुळे तर बागल गटाचं पटांगण झालं. एक कारखाना NCDC ने जप्त केलाय आदिनाथ कारखाना. मकाई कारखाना चालू होईल का नाही शंका आहे. दोन्ही कारखाने भविष्यात तुम्हाला सांगतो कुठल्या तरी माणसाला तुम्हाला सांगतो भाडे तत्वावर नाही ते MEC बँकेने जप्त केल्यावर विकावं लागणार. अरे मामाने आता मला सांगा मामासारखा एवढा मोठा माणूस सगळी म्हणतात मामाकडे पैसा आहे. मामाने कारखाना काय इकला खाजगी आहे ती. तर मग त्यांनी उभं लागलं काय खरं नाही तर म्हणून. म्हणजे इथं नवरालाही आहे तो आणि बाई एक कुठं न करण्यापेक्षा ती आपलं ते सोड चिठ्ठी दिलेली बरी नको कारखाना आपल्याला. परंतु तुम्हाला सांगतो आमदारकीची ही जी निवडणूक आहे आमदारकीची आहे तुम्हाला सांगतो अतिशय महत्वाची. तिला इतका हलक्यात तुम्ही घेऊ नका. काळ बदललाय तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातलं वातावरण तापायला लागलंय. महाराष्ट्रच नाही देश तुम्हाला सांगतो अराजकतेच्या वळणावर येऊन ठेपलेला आहे.
आज महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते तुम्हाला सांगतो, मराठा समाज तुम्हाला सांगतो चवताळून उठलेला आहे. वास्तववादी चित्रण तुम्हाला सांगतो आम्हाला सगळं कोणाला माहित नाही. 6 कोटी असणारा मराठा समाज आज तुम्हाला सांगतो बेघर होण्याची अवस्था त्याची झाली. 100 एकराचा धनी आज तुम्हाला सांगतो गुंट्यावर आलाय, त्यामुळे त्याला आरक्षण गरजेचं आहे आणि ते मिळालं पाहिजे हे तुम्हाला सांगतो आमची बी माझी वैयक्तिक भूमिका. कारण गावगाड्यामध्ये राहत असताना पिढ्यानपिढ्या तुम्हाला सांगतो हजारो वर्षापासून ह्या मराठा समाजाने ह्या मोठ्या भावाने तुम्हाला सांगतो सगळ्या 12 बलुतेदाराला 18 अलुतेदाराला सगळ्या ओबीसीला मायेचं पांघरून घातलेलं आहे आणि आज आमच्या अंगावर मायेचं पांघरून आहे आणि ती माणसं उघडी झालेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी झटणं ते आमचं कर्तव्य नाही परम कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो. आम्ही त्यांच्यासाठी झटलंच पाहिजे आणि म्हणून मराठा आरक्षणाचा मी खंदा समर्थक आहे, खंदा समर्थक आहे मला कळलेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे. मराठ्यांना तर मी विनंतीच करणार आहे की आरक्षणा बाबतीत कोण भांडते. करमाळा तालुक्यामध्ये मनोज दादा जारांगेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आरक्षणाला पाठबळ देण्याचं काम या तालुक्यामध्ये कोण करतंय. अहो ह्या माणसाशिवाय तुम्हाला सांगतो कुणीही तालुक्यात केलं नाही. अहो मोर्चे करणं आंदोलन करणं तालुक्यात हा भाग वेगळा आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तुम्हाला सांगतो मुंबईला तिकडे मोर्चा होता, आंतरोली सराटीला सभा होती, नारायणगडावर सभा होती, त्याच्यानंतर अनेक 5-6 सभा झाल्या. त्यावेळेस तुम्हाला सांगतो 200, 400, 500 गाड्या, डिझेल सकट गाड्या, पिठलं भाकरी सकट गाड्यात तुम्हाला सांगतो सामोरे देऊन ह्या माणसाने तुम्हाला सांगतो 1,00,000 रुपयाचं योगदान त्या चळवळीमध्ये दिलेलं आहे. हे करताना उद्देश आहे मला आमदार करा म्हणून, उद्देश नाही तो. माझी माणसं आहे ती, ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मराठा असतील, माझी माणसं आहेत. सगळ्याला समान अधिकार, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला समान अधिकार दिला. संविधान लिहिताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं, पंजाबराव देशमुखांना बोलवून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आबासाहेब या ठिकाणी मी मराठ्यांसाठी सुद्धा आरक्षणाची तरतूद करतोय. पण त्या काळाच्या मराठ्यांची कट जमिनीत तुम्हाला सांगतो 200, 200, 500, 500 एकर असायच्या. त्यांनी सांगितलं आम्हाला जमिनी आहेत, आम्ही काय गरीब नाही त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण नको. त्यांना माहीत नव्हतं की पुढे काय होणार नाही. पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आज तुमच्याकडे 100 एकर जमीन असेल पण तुमच्या 10 पिढ्या तर वाढत गेल्या तर तुम्ही गुंट्यावर येणार आहेत आणि मग तुम्हाला माझं शब्द खरे वाटणार आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप होणार आहे. आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो, मराठा अभ्यासक सुद्धा सांगतात की आज बाबासाहेबांनी त्यावेळेस बोललेलं चित्र आज खरं झालं, आज मराठा समाजाला पश्चाताप झाला. म्हणून त्यांना वाऱ्यावर सोडून जमणार नाही. आरक्षणाच्या लढ्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पहिल्यापासून आहे करमाळा तालुक्यामध्ये. मोर्चे असतील, आरक्षणाचा लढा असेल, मला सांगा कुठल्या ठिकाणी माझी गैरहजेरी आहे. अजिबात नाही, मी हिरारीनं पूर्ण असतो, मी सडेतोडपणे त्या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो. कारण मला माहिती आहे की मला सुद्धा पांघरून मराठ्यांनी घातलेला आहे, त्यामुळे ती उघड्या झालेल्या मराठ्यांना पांघरून देणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून हे जे तुम्हाला सांगतो चाललेलं आहे, या मराठा आरक्षणच्यासाठी ते चाललेलं आहे. कुणी केलं हे सगळं, कुणी थांबवलं, कुणी दाबून ठेवलं, मराठ्यांची चेष्टा कोण करतंय आज. मनोज दारांगे दादा 6 कोटी माणसं मराठ्यांचं नेतृत्व करतात, ते सांगतात छाती ठोकपणे कळकळीने सांगतात की ह्या फडणवीसानं तुम्हाला सांगतो मराठ्यांचं वाटोळ केलं. या महायुतीच्या लोकांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, हे आरएसएसवाल्यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, हे आनाजी पंत नावाचे ह्या डबऱ्या फडवणीसने जो गृहमंत्री आहे त्यांनी तुम्हाला सांगतो वाटोळ केलंय. आणि मग त्याच्याच पक्षाची असणारी महायुतीतली माणसं किंवा महायुतीतल्या लोकांनी पाठिंबा दिलेली माणसं जर तुम्हाला सांगतो आम्ही मराठा म्हणून जर तुम्हाला मतदान मागतील तर तुम्ही मराठे म्हणून तुम्हाला सांगतो त्यांना मतदान देणार का, हा विचार तुम्हाला सांगतो या निमित्तानं तुम्हाला करावा लागणार. काल मोदीच्या सभेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे. सप्टेंबर 2023 काय झालं, मनोज दारांगे पाटील उपोषणाला बसले होते, प्रकृती तुम्हाला सांगतो अस्थिर झाली होती, त्यांना दवाखान्यात न्यायचं होतं. सगळी माणसं हजारो लोक त्या ठिकाणी, बाया होत्या, मुली होत्या, मुलं होती, म्हातारी माणसं होती, एकत्र जमली होती त्यांना समर्थन देण्यासाठी. ती सांगत होती की दादाला इथनं उठवू नका, इथनं उठवून गेल्यानंतर आमचं या ठिकाणचं उपोषण संपल, आमचं चळवळ संपल, मग हिथंच आणून डॉक्टरला उपचार करायला सांगा. कुणी ऐकलं नाही हे ज्यावेळेस फडणवीसला कळलं त्यावेळेस जोशी नावाचा तुम्हाला सांगतो ब्राह्मण डीएसपी त्या ठिकाणी बोलवून घेतला. 1,000 पोलिसांची फौज तुम्हाला सांगतो अचानक त्या ठिकाणी आली आहे, स्टीलच्या काट्या काढल्या आणि तुम्हाला सांगतो काहीही कारण न सांगता, कसलीही घोषणा न देता किंवा आदेश न देता डायरेक्ट तुम्हाला सांगतो माणसं रक्त पडूस तर मारली,
बाया असतील, गडी असतील, म्हातारी माणसं असतील, पोरं असतील, सकाळी पांढरी शुभ्र असणारी अंतरवली तुम्हाला सांगतो, दुपारी 11:30 रक्ताने लाल भडक झाली. कुणी केलं हे पाप? जालनावाला बागचं पंजाब मधलं तुम्हाला सांगतो दुसरं चित्र, या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये अंतरवली सराटीमध्ये तयार कुणी केलं? तर ह्या डबऱ्याने तुम्हाला सांगतो, गृहमंत्र्यांनी या ठिकाणी असणाऱ्या तुम्हाला सांगतो फडवणीस. आणि त्यांच्या लोकांना तुम्ही मतदान देणार आहात का? ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ती दंग त्या ठिकाणी तो आदेश झाला, त्या ठिकाणी लाठीचार झाल्यानंतर मी सकाळी 7 तुम्हाला सांगतो, ती व्हॉट्सअपला बातमी बघितली, त्याला बघितली युट्यूबवर, मी तुम्हाला सांगतो 8:30 मी झोळसरला फोन केला, म्हणलं उठला का नाही, म्हणलं उठून अन्न तयार झालोय, नाश्ता करतोय, ताबडतोब करमळाला या. सर करमळाला जाहीरपणे सांगतोय, खोटं नाही, जाहीरपणे सांगतोय, सर करमळाला आले, आम्ही अर्ज टाईप केला चक्री उपोषणाचा, करमळावर धरणे आंदोलनाचा, करमळा तहसील पुढं, आणि दोघांच्या सही मी तुम्हाला सांगतो तहसीलला जाऊन अर्ज दिला मराठीच्या आरक्षणासाठी. आम्ही बोलतो तेच करतो. भाजपच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो त्या कोशेरी नावाच्या तुम्हाला सांगतो दडबदऱ्या माणसांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला, ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा अवमान केला. महाराष्ट्र पेटला तुम्हाला सांगतो करमळा तालुक्यामध्ये पहिल्यांदा त्याचा पुतळा करमळा तालुक्यामध्ये सुभाष चौकामध्ये जे जाळला त्याच्यामध्ये जे 10 आरोपी होते त्याच्यातला तुम्हाला सांगतो फाकड्या प्रमुख आरोपी. महापुरुषांच्या विचाराशी आम्ही बांधील आहे, आम्हाला कशातच घेणं देणं नाही. आमच्यासाठी महापुरुषांचे विचार हे तुम्हाला सांगतो आमच्या जगण्याची शिदोरी आहे, आणि म्हणून आम्ही जीव गेला तरी आम्ही ती शिदोरी आणि त्याची वाटा आम्ही सोडणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी बंधून हात जोडून पाया पडून विनंती करणार आहे. वेळ तुम्हाला सांगतो आता खतरनाक आहे. करमळ्या तालुक्याने कूस बदलली, आम्ही तालुक्यात सगळ्या गावागावात फिरतोय, सभा तुम्हाला सांगतो प्रचंड प्रमाणात अशाच होत्या. आमच्या बरोबर गाड्या कमी आहेत, आम्ही तुम्हाला सांगतो माणसं वाहून इकडली माणसं तिकडं, तिकडली माणसं इकडं येत नाही. बाडूतरी माणसं आमच्या पशी नाहीत, जी आहेत ती माणसं कष्टाची माणसं आहेत, तुम्ही जमलेली माणसं कष्टाची आहेत, आजूबाजूला ऐकणारी शेकडो माणसं तुम्हाला सांगतो इकडे तिकडे बसलेत. आणि तुम्हाला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चर्चा झाली पाहिजे, तुम्हाला सांगतो विकासाच्या, तुमच्या आमच्या हिताच्या, आमच्या मायमावल्यांच्या सुरक्षेच्या, त्यांच्या आबरूच्या सुरक्षेच्या चर्चा झाल्या पाहिजेत. चेष्टा मस्करी रामायणातल्या महाभारतातल्या गोष्टी, तो असा बोलतो तो तसा दिसतो आणि त्याची नक्कल करून तुम्हाला सांगतो हा काळू बाळूचा तमाशा नाही. ही विधानसभेची निवडणूक म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्तित्वाची, तुमच्या आमच्या सर्वांच्या विकासाला चालना देणाऱ्या नेतृत्वाची ही निवडणूक आहे. आणि म्हणून नेतृत्व सुद्धा तुम्हाला सांगतो सुदित असलं पाहिजे, सुदित गांजा पिऊन तुम्हाला सांगतो तर असलेलं नेतृत्व चाललं, सुदित असलं पाहिजे नेतृत्व. आणि हे चाललंय काय तुम्हाला सांगतो, आघाड्या झाल्यात, युत्या झाल्यात, पाठिंबा झालाय, सगळ्या सत्ता वाटून घेतल्या. कुणी म्हणतं मला नगरपालिका पाहिजे, कुणी म्हणतं मला जिल्हा परिषद पाहिजे, कुणी म्हणतं मला आदिनाथ दिलं पाहिजे, कुणी म्हणतं मला मकाई दिलं पाहिजे. अला का तुमच्या बापच आहे काय सगळे? आम्हाला काय नाही काय, त्यांना माहित आहे माणसं इडी आहेत ही सगळी, ही इडी माणसं आहेत, 1 मिनिट पुढे निघाले की ह्याच्या मागे चालणारी माणसं आहे सगळी. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो ह्यांना फक्त गटातटाच्या राजकारणात आणि निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगतो चपटी आणि बुटी ह्याच्या नादात सोडलं की ही तुम्हाला सांगतो कळवंडी आपल्यातच करत बसतात. तुला एवढीच घेतली, मला एवढीच दिली, तो नाही ती हाणली, मला त्याच दिली, तुला कमी दिली, अमुक झालं तर बघा. ह्याच्यातच तुम्हाला सांगतो धाब्यावर ह्याचीच बांधणं आणि निष्ठेसाठी बांधणं. आमच्या हातात काय, हे रिटायर झाले की ह्यांची पोरं आमदार, ह्यांची पोरं चेअरमन. आपल्या तालुक्यात तर तुम्हाला सांगतो इतिहासच झाला, मामा वारल्यानंतर दोन्ही आदिनाथ मकाईचे चेअरमन तुम्हाला सांगतो बहीण भाऊ कुठंच नाही असला प्रकार. आम्हाला वाटलं दिसतात चांगली गोड आहेत, चांगल्या माणसाची पोरं आहेत, मामाबद्दल अपशब्द काढायचं कारण नाही, मामा चांगलाच माणूस होता. पण या दोन्ही पोरं मी तुम्हाला सांगतो इरसलीनी कारखाना तुम्हाला सांगतो इकरीला काढला, तो एकाचं वाटोळं केलं मी बी दुसऱ्याचं वाटोळं करतो, इरसल लागली. आणि सभेत सांगतात की आम्हाला टार्गेट करायचं असलं तर कारखान्याचे विषय काढायचे, मग कशाचे विषय काढायचे? अरे तुम्ही इथल्या म्हणजे शेतकऱ्याच्या प्रपंचात पाणी ओतलंय, 2500 कामगार, 35,000 तुम्हाला सांगतो सभासद आदिनाथ मकाईचे मिळून किती झाले, त्याच्यावर जगणारे तुम्हाला सांगतो, जी काय तुम्हाला सांगतो कारखाना 6 महिने चालत असतो, त्याच्यावर जे प्रपंच करणारे तुम्हाला सांगतो, जे बारके बारके धंदे करणारे माणसं असतात, कॉप्यावर दारू विकणाऱ्या माणसापासून सिगरेट झुग काय काय सगळ्या गोष्टी असतात तिथं, ह्या 50,000 कुटुंबाचं तुम्हाला सांगतो तुम्ही या ठिकाणी वाटोळ केलेला आहे. 6 महिन्याच्या सीझनमध्ये तुम्हाला सांगतो वर्षाची कमाई ही माणसं करत असतात.
आज कारखाने आमच्याकडे नसल्यामुळे आज ठीक आहे, गेल्या वर्षी पाऊस नव्हता, ऊस कमी, आता ऊसाच्या लागणी तुम्हाला सांगतो प्रचंड प्रमाणात झाल्यात. पुढच्या वर्षी आम्हाला पाया पडावा लागेल कारखानदाराच्या. माझा ऊस न्या, माझा ऊस न्या, माझा ऊस न्या, नाही न्याला कोणी तर तुम्हाला सांगतो तुडून बांधावर टाकावं लागेल. आमचे कारखाने उभं करायचं, आमदार गेला उभा राहण्यापेक्षा तुम्हाला सांगतो तुम्ही इथं पैसे खरचण्यापेक्षा तुम्हाला 10-5 कोटी रुपये इथं आमदार गेला लागणार आहे. ते 10-5 कोटी रुपये जर आदिनाथ वाचवण्यासाठी आणि मकाई उभा करण्यासाठी जर तुम्ही केल्याचे तर तुम्हाला सांगतो आमदार गेला आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी उभा राहिला. तुम्हाला संस्थेचं घेणं देणं नाही, शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या कामगाराच्या प्रपंचाचं घेणं देणं नाही. अरे कामगार 5-5 हजार रुपये ऍडव्हान्स मागत होते दिवाळीला, 5-5 हजार रुपये, 5-5 हजार रुपये सुद्धा तुम्ही दिले नाहीत. आज तुम्हाला सांगतो तुम्ही दारूच्या गुत्त्यावर ढाब्यावर तुम्हाला सांगतो 1 कोटी रुपये खर्चायला लागला. अरे किती पाप करणार आहे आणि पुन्हा म्हणता की आम्हाला आमदारकी पाहिजे. हा बहीण तुम्हाला सांगतो ते ह्याच्यामध्ये भाजपची महाराष्ट्राची महिला अध्यक्षा उपाध्यक्षा आणि ह्याला शिवसेनेचं तिकीट आहे का तुमच्यात मिळ. आणि आम्हाला सांगायचं निष्ठा इथल्या सगळ्याला सांगायचं, इथं मराठा समाज आहे संतोष, बरोबर आहे का नाही. शिंदे, रनवरे, अजून वाळुंजकर, जाधव, अजून साळुंके, या सगळ्या बांधवांना सांगायचं निष्ठा. निष्ठा आपले पारंपरिक संबंध आहेत, मामापासूनचे संबंध आहेत. आणि तुम्ही कधी शिवसेनेत, कधी भाजपमध्ये, कधी इकडं, कधी तिकडं, तुम्हाला नाही निष्ठा, आम्हाला निष्ठा. आणि आम्ही बियाडेवून तुम्हाला सांगतो ती निष्ठा पाळत बसतोय. अरे कशाचं काय खरं आहे तुम्हाला सांगतो बांधवानं, ह्या गोष्टी लक्षात घ्या, भिवू नका, बाहेर या. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, तुम्हाला नुसतं कुणी ये म्हणू द्या. अण्णाला तुम्हाला सांगतो पहाटे फोन करा, नाही तर निमेराच्याला फोन करा, नाही जर आला तो बापाचं नाव सांगणार नाही. हे कशामुळे सांगतोय, तुमच्यातली भीती गेली पाहिजे. अरे कोणी कोणाला पाट्यावरची चटणी देत नाही राव. सक्का भाव सक्क्या भावाला उष्ण पैसे मागितले तर बाय कोणी डोळं वाटारलं की तो खिशात घातलेला हात बाहेर काढतो ना असा उभा राहतो. ते त्याला म्हणतो बघू म्हणतो परत तिकडं गाठ पाडल्यावर बघू. त्याला वाटतं कशाला कुटाणा, हे जे नड भागवतं भागवतं माझं संध्याकाळचं कुटाणा व्हायचं. ते टेन्शन नको ते आयला म्हणून तुम्हाला सांगतो. म्हणजे भाव भावाला मदत करणार राव आणि ही कोण कुठली. अहो आमच्या पोरांच्या शाळेची फी थकली, आमच्या पोरांना तुम्हाला सांगतो सीएसटीचा पास काढायचा म्हणलं तर कोणचा पुढारी येतो तुम्हाला सांगतो हे धर पैसे काळजी करू नको म्हणून. शेवटी आम्हाला तुम्हाला सांगतो दोस्ताला मित्राला पाहुण्या रावळ्याला पैसे मागावं लागतात आणि ते बी परत देण्याच्या बोलीवर मागावं लागतात. कोण कोणाला फुकट देतो. आणि आम्ही तुम्हाला सांगतो जसं काय त्यांनी आम्हाला जन्म दिला आहे मी ह्या गटाचा आहे, मला आज पार्टी सोडता येणार नाही. नको सोडू बाबा, असा आज मर, आज घेऊन मर. ही फक्त तुला सांगतो मैत्रीला बी येत नाही, ती म्हणतात काय उठून बसन काय ते. मग सगळं झाल्यावर यायचं तुम्हाला सांगतो आणि चहा पाणी करून निवांत जायचं, त्याला बी खुर्ची द्यायची बसायला. हे आपल्या सवयी त्यांना माहीत झाल्या म्हणून तुम्हाला सांगतो हे आंधळे दळतंय कुत्रपीठ खायला लागले. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आंधळेपणाचं सोंग आता बंद करा. कुत्र्याच्या तुम्हाला सांगतो तोंडा गवसून आता तुम्हाला सांगतो तुम्हाला फटका मारावा लागेल. आणि म्हणून आम्हाला तुम्हाला सांगतो सगळ्यांनी भूलभुलया केली त्यांच्या आधी लागू नका. आता तुम्हाला सांगतो ही माणूस राव लय साधा आहे हो, ही दिसतंय तसंच आहे मनाने. ही कोणाला तुम्हाला सांगतो आरतुरो सुद्धा बोलत नाही. ती मी जर माझ्याकडे 100 मोठ्या दिसणाऱ्या माणसाला आरतुरो बोलला की माझ्याकडे बघता असं खालवर हा कस काय. आता ती माझा स्वभाव माझं तुम्हाला सांगतो मी शेतकरी वळणातला माणूस आहे, कष्टकऱ्याचा पोरगा आहे मी. म्हणजे आपलं कसं आहे म्हणजे रेमाटून बोलायचं सवय तुम्हाला सांगतो माझी असं ते बुळबुळीत नाही काय. आणि चांगला सज्जन माणूस भेटलाय, शिक्षण संस्था उभी करतोय, देवळालेल्याच्या 20 एकर जमीन घेतली 25 एकर, 200 पोरं तुम्हाला सांगतो 2026 ला तिथं कामाला लागणार. 200 पोरं कुठली पोरं घेणार आहे. आम्ही त्यांना सांगितलंय 200 पोरं घेताना एक बी पोरग मतदारसंघाच्या बाहेरचं घ्यायचं नाही. पाहुणा असो रावला असो करमळ्यात आला की त्याला ठोकून काढणार आहे. तिथं पोरं आमच्या शेतकऱ्याची पोरच असली पाहिजे. प्रचारी असेल, शिपाई असेल, डायव्हर असेल, नाहीतर वॉचमन असेल काठी घेऊन, तो करमळ्या तालुक्यातलाच असला पाहिजे. मग जो माणूस तुम्हाला सांगतो आमदार व्हायच्या अगोदर 2026 ला ते म्हणतोय मी 200 पोरांचं कॉलेज तिथे उभं करतोय, त्या म्हणजे नोकरी उपलब्ध करतोय. अशा माणसाच्या रिक्षात नाही बसायचं तुम्हाला सांगतो. ह्यांच्या यमनात हेलिकॉप्टर आपल्याला परवडणार आहे का. हा कशाचं काय कशाचं काय तुम्हाला सांगतो. आणि सगळ्याच्या पायाखालची वाळू घसरायला लागली, चमत्कार झालाय. पुढारी एका बाजूला आणि आता तुम्हाला सांगतो जनता एका बाजूला आहे. हे पहिल्यांदा ध्यानात ठेवा आणि सगळ्या माणसाने अंतकरणातलं ठरवलं.
अहो वचननामा आहे आमचा, जाहीरनामा आहे आमच्यापाशी. जाहीरनाम्यामध्ये बघा काय लिहिलंय ते. आम्ही वचन दिले, जाहीरनामे सगळ्याचे तपासा आणि त्या जाहीरनाम्यावर तुम्हाला सांगतो अभ्यास करा, विचार करा. एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की रिक्षात बसा, सरला विधानसभेमध्ये पाठवा. एवढंच बोलून दोन शब्द संपवतो. धन्यवाद. कोथरे गावातील सर्व